Namaste, sat sri akal, kim cho, and welcome back to my new vlog. I did to Nepal trip cha, my first international trip. Ani tumhala view disto chahe baki ma atta vajle le ahe 7:50 10 minutat khali jay chahe jase mi tumhala sangitle nashtala ani bags pan thevayche mama bolo you already मग आज जायचं आहे कुठे जायचं आहे ते मी तुम्हाला पोहोचल्याचे सांगेल बाकी मग तुम्हाला तुमच्यासाठी मी एक डॉक्युमेंटरी सुद्धा बनवत आहे नेपाळची डॉक्युमेंटरी जी की तुम्ही या सगळ्या व्लॉग्सच्या आधी बघितलीच असाल सो वेज ब्रेकफास्ट करून चेकआउट करून आता आम्ही निघतो हॉटेलमधून चितवनला मग आता मी तुम्ही रस्त्याचे काही शॉर्ट्स बघालच प्लस So guys, इकडे traffic jam मध्ये आम्ही जवळपास अर्धा ते एक तास थांबलो होतो आणि गाड्या खूपच हळूहळू जात होत्या कारण की आता सीजन आहे आणि प्लस इथला न्यू इयर पण आहे आता आम्ही आहोत मनोकामना देवी मंदिराच्या खाली त्या रोपवेनी वरती जायचं आहे टेकडीवरती पूर्ण टॉपला अजून थोडंसं वॉक करायचं आणि चालायचं 15-20 मिनटं मग मंदिर आहे मग आता लंच रेडी आहे तर मग लंच करून मग जायचं आहे रोपवेसाठी मग आता लंचसाठी काय काय ते तुम्ही चेक सो गाईज हा आहे एक इंडो नेपाली मेन्यू ऑफ लंच Oh,
सो गाइस आम्ही आता चाललेलो आहोत मंदिराकडे मनकामना देवीचं जे मंदिर आहे तिकडे आम्ही रस्त्यात आहोत आणि रस्त्यामध्ये असे आपल्याला भरपूर शॉपिंगसाठी दुकानं दिसतील जसं थोडंफार छोटंसं मार्केटच आहे आणि आता आपण पोहोचणारच आहोत सो गाइस आता आम्ही पोहोचलेलो आहोत मनकामना माता देवीच्या टेम्पलला जे की चितवनच्या आधी आहे थोडंसं 60 किलोमीटर्स आधी आहे चितवनच्या आणि म्हणजे थोडंफार असं हिडिंबा देवी मंदिर आहे ना शिमलाचं त्याच्यासारखं थोडंफार थोडंफार वाटतं सो गाइज हा आहे व्ह्यू टेम्पलच्या तिथून म्हणजे ही टेम्पलची इकडची साईड आहे इकडे मंदिर आहे हांगा हा व्ह्यू असा आहे इस दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही परत रोपवेच्याकडे चाललेलो आहोत मग हे मंदिर आहे आणि म्हणजे आतमध्ये मूर्त्या आहेत आणि एक दगड आहे जो की स्वतःच्या स्वतः प्रगट झालेला होता सो गाईज आम्ही सकाळी काठमांडू इथून बाय रोड मनकामना देवी टेम्पल मधलं रोपवे करून चितवन इथे सेंट्रल पार्क रिसॉर्टमध्ये आलो आणि संध्याकाळी आता नेपाळी कल्चरल प्रोग्राम म्हणून नेपाळी वेगवेगळे डान्स आहेत तर मग आता आपण ते बघू रूममध्ये जाऊन सुद्धा फार काम आहे म्हणून ब्लॉगसाठी एवढंच मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो बाय